नमस्कार मैत्रिणींनो, बरेच दिवसानंतर पुन्हा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका असतात म्हणजेच सुपरवायझर, त्यांच्या पदासाठी बऱ्याच ताई अनेक दिवसापासून वाट पाहत होत्या, तर त्या संदर्भात ही जाहिरात आहे. आणि ही जाहिरात किती पदासाठी व कोणत्या तारखेपासून फॉर्म सुरू होणार आणि लास्ट डेट काय असणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये जाती प्रवर्ग निहाय किती जागा असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर बघा, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या आयुक्तालयाचे अधीनस्थ नागरी प्रकल्पामधील म्हणजेच शहरी भागासाठी ह्या जागा आहेत. संवर्ग याचा गट क आहे. क्लास 3 ही पोस्टिंग आहे मैत्रिणींनो. क्लास 3 असली तरी यास 13 पगार राहणार आहे. मुख्य सेविका नागरी प्रकल्प म्हणजेच सुपरवायझर ह्या शहरी भागांसाठी नेमणार आहेत. त्याचं वेतन श्रेणी काय असणार आहे, तर वेतन श्रेणी आहे S13. यानुसार आपल्याला वेतन बँड 35,400 ते 1,12,400 या दरम्यान पगार राहणार आहे. तर याची नामनिदर्शनाने सरळ सेवेने 102 रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तसेच सदरील रिक्त पदभरतीकरिता विहित केलेली अर्हता व पात्रता याकरिता सविस्तर जाहिरात http://www.icds.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सेवा व संवर्गनिहाय पदभरती करावयाच्या पदांची संख्या खालीलप्रमाणे राहील. तर बघा किती पद आहे, 102 हे तुम्हाला बरेच दिवसाचं माहीत आहे आणि ही जाहिरात पण कदाचित माहीत असेल. पण या व्हिडिओच्या शेवटी मी अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगत आहे की जी या पदासाठी लिंक बंद होती ती केव्हापासून चालू झाली आणि तुम्हाला फॉर्म किती तारखेपर्यंत भरता येणार हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आधी आपण जागा किती राहणार ते पाहूया जातीनिहाय. तर बघा, 102 एकूण पदं आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील हे 102 पदं राहणार आहे. जिल्हानिहाय जागा नाहीत हे लक्षात घ्यावं. अनुसूचित जातीकरिता 13 पदं आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 8, खेळाडू 1, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि प्रकल्पग्रस्त महिलांसाठी 1 जागा याप्रमाणे आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 6 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 4, माजी सैनिक 1 आणि अंशकालीन पदवीधरसाठी 1 अशा 4 जागा आहेत. विमुक्त भटक्या जातीसाठी 3 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारणमध्ये 2 आणि माजी सैनिकसाठी 1 अशा एकूण 3 जागा आहेत. भटक्या जमाती ब यामध्ये 2 जागा आहेत, त्या सर्वसाधारण महिलांमधून आहेत. भटक्या जमाती क साठी 3 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2 व अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा याप्रमाणे राहील. भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहेत आणि ती सर्वसाधारणसाठी आहे. विमा प्रसाठी 2 जागा आहेत आणि त्या सर्वसाधारणसाठी आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी 19 जागा आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 11, खेळाडूमधून 1, माजी सैनिकमधून 3, अंशकालीन पदवीधरमधून 2, भूकंपग्रस्तमधून 1 व प्रकल्पग्रस्तमधून 1 याप्रमाणे जागा आहेत. साधारण शैक्षणिक मागास प्रवर्ग यामध्ये 13 जागा आहेत, सर्वसाधारणमध्ये 8, खेळाडूमध्ये 1, माजी सैनिकमधून 2, अंशकालीन पदवीधरमधून 1 व प्रकल्पग्रस्तांसाठी 1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 13 जागा आहेत, त्यापैकी सर्वसाधारणमध्ये 8, खेळाडूमधून 1, माजी सैनिकमधून 2, अंशकालीन पदवीधरमधून 1 व प्रकल्पग्रस्तांसाठी 1 याप्रमाणे जागा आहेत. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 13 जागा आहेत, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 8, खेळाडूसाठी 1, माजी सैनिकसाठी 2, पदवीधर अंशकालीन कर्मचारीमधून 1 व प्रकल्पग्रस्तांसाठी 1 याप्रमाणे आहेत.
तसेच अराखीव पदे म्हणजे ओपनमधून 27 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 17, खेळाडूसाठी 1, माजी सैनिकसाठी 4, अंशकालीन पदवीधरसाठी 3, भूकंपग्रस्तसाठी 1 व प्रकल्पग्रस्तमधून 1, याप्रमाणे 27 असे एकूण 102 संपूर्ण महाराष्ट्रासाठी शहरी भागासाठी ह्या जागा आहेत. हे आपल्या आपणाला कदाचित आधी माहीतच असेल, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाचं आहे, कारण की आता आत्तापासून लिंक ओपन झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला माहीत नसेल तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर आपला फॉर्म नक्कीच भरा आणि तुमची जागा निश्चित करा. प्रत्येक संवर्गनिहाय भरती करावयाच्या पदांचा वेतन श्रेणीसह सविस्तर तपशील, संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील व पदसंख्या, संबंधित पदांसाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता, तसेच भरावयाच्या पदांचा तपशील, इतर अनुषंगिक बाबी सविस्तर जाहिरातीत उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी आयोजित ऑनलाईन पद्धतीत परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. उपरोक्त परीक्षेसाठीचा सविस्तर अभ्यासक्रम तसेच परीक्षा अधिकची माहितीसाठी तुम्ही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या आयुक्तालयाचे संकेतस्थळावर www.icds.government.in वर उपलब्ध आहे, त्यावर तुम्ही बघू शकता. प्रस्तुत पदासाठी अर्ज करावयाच्या इच्छुक व जाहिरातीत नमूद अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने या आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर www.icds.government.in द्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक पहा. आधी 9-10 म्हणजे 9 ऑक्टोबर 2024 ते 29-10-2024 रात्री 11:59 दिलेली होती. परंतु मैत्रिणींनो, आजपर्यंत ही लिंक सुरूच नव्हती. आतापर्यंत लिंक सुरू नसल्यामुळे सुधारित एक शासनाचं पत्र आहे आणि त्यामध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरुवातीचा दिनांक 14 ऑक्टोबर 2024 दुपारी 11:00 दिलेला आहे. परंतु 11:00 आतापर्यंत ही लिंक सुरूच नव्हती, तर ही लिंक आता मात्र सुरू झालेली आहे. तर तुम्ही ज्या कॅटेगरीत बसत असाल त्यांनी 14 तारखेपासून म्हणजे आज गडबड न करता उद्यापासून भरलं तरी चालेल. आणि परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रात्री 11:55 राहील. परीक्षेकरता ऑनलाईन प्रवेशपत्र व परीक्षेचा दिनांक उपलब्ध होण्याचा दिनांक तुम्हाला या icds.government.in याद्वारे ईमेलद्वारे कळवण्यात येईल असं या सुधारित पत्रामध्ये दिलेलं आहे. तर मैत्रिणींनो, लगेच म्हणजे आज खूप गर्दी होईल या अनुषंगाने उद्यापासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात नक्कीच करू शकता. तर फॉर्म भरा, भरपूर अभ्यास करा. तुम्ही जर ऑनलाईन क्लासेस लावले नसेल तर ऑनलाईन क्लासेस लावा आणि भरपूर अभ्यास करा आणि तुमची जागा निश्चित करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. तर व्हिडिओ भरपूर शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना पण या जागेचा फायदा होऊ द्या, त्यांना पण परीक्षेसाठी बसण्यास मदत करा. तर व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.